संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागल लाईव्ह या चॅनलला लाईक करावं, बेल दाबून सबस्क्राईब करा. कागलमध्ये होणार 3 लाख रुपयाची झिम्मा फुगडी. नोव्हेंबर मध्ये कागल नगरीत रंगणार राजर्षी शाहू लोकरंग महोत्सव. लय भारी कागल कलाकारी या अंतर्गत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज या मानाच्या पुरस्काराची घोषणा. राजे समरजितसिंह घाटगे सौ नवोदिता घाटगे यांची संयुक्त पत्रकार परिषद छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कागल नगरीत श्री शाहू ग्रुपचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 75व्या अमृत महोत्सवी जयंती निमित्त राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 2 नोव्हेंबर ते दिनांक 5 नोव्हेंबर 2023 अखेर कागल शहरात प्रथमच शिक्षण संकुल कागलच्या पटांगणावर राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती राजे समरजितसिंह घाटगे व सौ नवोदिता घाटगे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सौ श्रेयादेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. 4 दिवस चालणाऱ्या या लोकरंग महोत्सवामध्ये यावर्षीपासून शाहू जनक घराण्याच्या वतीने राज्याच्या आणि देशाच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या लोकप्रिय सन्माननीय व्यक्तीस लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज या विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. रोख रक्कम, मानपत्र, कोल्हापुरी फेटा, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे नाव यथावकाश जाहीर करीत आहेत. दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता हा मानाचा पुरस्कार वितरित करण्यात येत आहे. असे होणार कार्यक्रम गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 सायंकाळी 4 वाजता महोत्सव उद्घाटन, सायं 5:30 वाजता दिंडी नृत्य कीर्तन, शुक्रवार 3 नोव्हेंबर सकाळी 10 ते दुपारी 2 नृत्य, सायंकाळी 4 ते रात्री 10 मोर्या पुरस्कार बक्षीस वितरण नेत्रदीपक सजीव देखावा धनगरी ढोल. शनिवार 4 नोव्हेंबर 2023 सकाळी 9 वाजता बाई पण भारी देवा महिलांसाठी शॉर्ट फिल्म सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत 3 लाख रुपयेच्या भव्य झिमा फुगडी स्पर्धा कागल विधानसभा मर्यादित. रविवार 5 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता शिक्षकांचा गीत गायन कार्यक्रम राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व 4 दिवस भव्य कृषी प्रदर्शन. वरील महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपण या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे सौनोबिता घाटगे व श्रेयादेवी घाटगे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले.